सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे ह्या काल मुंबई या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या भेटीस आल्या आणि आपली संपूर्ण व्यथा त्यांनी रेखाताई समोर मांडली. करुणा धनंजय मुंडे ह्या खरंच अन्यायग्रस्त आहेत आणि जेव्हा एखाद्या मंत्र्याचीच पत्नी न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरते तेव्हा संपूर्ण प्रस्थापित यंत्रणा या महिलेला कसं एकटं पाडता येईल याची भूमिका घेते. खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक खासदार आणि आमदार महिला निवडून गेलेल्या आहेत परंतु ह्या प्रश्नावर एकही महिला बोलायला तयार नाही. जेव्हा ही प्रस्थापित व्यवस्था महिलेला एकटं पाडते तेव्हा वंचित बहुजन आघाडी पुढे येत असते आणि त्याच माध्यमातून रेखाताई ठाकूर यांनी करुणा धनंजय मुंडे यांना मदतीचा हात दिलेला आहे. इथून पुढे करुणा धनंजय मुंडे यांची लढाई ही वंचित बहुजन आघाडीची लढाई असणार आहे असं या ठिकाणी आम्ही सांगतो. धन्यवाद.